सर्वांना नमस्कार। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण अपूर्णांकाचा गुणाकार करण्यास शिकलेलो आहे। आता आपण अपूर्णांकाचा भागाकार करण्यास शिकणार आहोत। परंतु अपूर्णांकाचा भागाकार करता येण्यासाठी तुम्हाला गुणाकार व्यस्त हे संकल्पना काय आहे हे तुम्हाला यायला हवं। तर गुणाकार व्यस्त म्हणजे काय ते आता आपण अगोदर पाहूया। लक्षात घ्या, गुणाकार व्यस्त म्हणजे काय, ज्या दोन संख्याचा गुणाकार एक येतो त्यांना एकमेकांचा गुणाकार व्यस्त म्हणतात। पुन्हा एकदा लक्षात घ्या, ज्या दोन संख्याचा गुणाकार एक येतो त्यांना एकमेकांचा गुणाकार व्यस्त म्हणतात। ते कसं पाहूया। समजा तीन या संख्येचा गुणाकार व्यस्त काय असेल, तर तीनचा गुणाकार व्यस्त 1/3। याच्याच मी उलट केले, प्रत्येक संख्येच्या छेदस्थानी एक असतो, जेव्हा छेदस्थानी काहीच नसतं तेव्हा एक असतो, त्याच्याच उलट केले 1/3। आणि 1/3 चा गुणाकार व्यस्त येतो 3, किंवा त्याच्या छेदस्थानी 1 देऊया, जो नाही दिला तरी पण चालतो। उदाहरण दुसरं, 4 गुणाकार व्यस्त 1/4 आणि 1/4 गुणाकार व्यस्त फक्त 4। आता मग हे नक्की कसं ते देखील पाहूया। समजा 3 गुणाकार व्यस्त 1/3, 3 गुणाकार व्यस्त 1/3। तर आपण जे म्हटलं आहे दोन संख्याचा गुणाकार एक यायला हवा, तर करून पाहूया। 3 × 1/3, 3 × 3, 3 × 3। उत्तर आलं 1, म्हणजे या दोघांचा गुणाकार 1 येऊ शकतो, ह्या एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत। एक छेद 4 गुणाकार व्यस्त 4, मग कसे ते पाहूया। 1/4 × 4 आणि 4 × 4, 4 × 4, उत्तर आलं 1, म्हणजे ह्या दोघांचा देखील गुणाकार 1 येतो, या देखील एकमेकांच्या गुणाकार व्यस्त आहेत। उदाहरण दुसरं पाहूया, 2/4 गुणाकार व्यस्त, अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त हे फक्त अंशाची आणि छेदाची आदला बदली केल्यावर गुणाकार व्यस्त भेटतो। समजा 2/4 गुणाकार व्यस्त 4/2, गुणाकार करून पाहूया। 2/4 × 4/2, 2 × 2, 2 × 2, 4 × 4, 4 × 4, उत्तर आलं 1, काटाकाठी करून उत्तर 1 आलं, म्हणजे या दोघांचा गुणाकार 1 येऊ शकतो, किंवा 4 × 2 = 8, खाली पण 4 × 2 = 8, 8/8, 8 × 1 = 8, आपलं उत्तर 1 येणार आहे। म्हणजे अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त काढण्यासाठी फक्त तुम्हाला अंश आणि छेदाची आदला बदली करायची आहे, म्हणजे गुणाकार व्यस्त येतो। लक्षात घ्या, गुणाकार व्यस्त संकल्पना व्यवस्थित लक्षात घ्या। 2/4 गुणाकार व्यस्त 4/2 आहे। एकदा का तुम्हाला गुणाकार व्यस्त ही संकल्पना आली की आता आपण पुढे जाऊया, अपूर्णांकाचा भागाकार कसा करायचा सुरुवात करूया। बघा, फळ्यावर मी उदाहरण लिहून घेतलेलं आहे, 32/9 / 8/3। पहा, तुम्ही आतापर्यंत बेरीज वजा केली आहे अपूर्णांकाची, गुणाकार केलाय, आता भागाकार करत आहात, गोंधळ होऊ देऊ नका। गुणाकार करताना तुम्ही अंशाचा गुणाकार अंशस्थानी, छेदाचा गुणाकार छेदस्थानी, आणि बेरीज करताना मात्र 2/3, 1/3, छेदापैकी 1 घेतो, अंशाची बेरीज करतो 3/3, अशा प्रकारे, किंवा छेद समान नसेल तर छेद समान करून घेतो, पुन्हा अशाच प्रकारे बेरीज करतो। बेरीजचा प्रकार वेगळा, गुणाकार देखील वेगळा, आणि आता आपण भागाकार करत आहोत। आता भागाकार करण्यासाठी या ठिकाणी सर्वांनी लक्ष द्या, भागाकाराच्या स्वरूपात असल्यानंतर अगोदर या भागाकाराचे रूपांतर आपण गुणाकाराच्या स्वरूपात करून घेऊया। आणि गुणाकाराच्या स्वरूपात करून घेण्यासाठी दुसऱ्या अपूर्णांकाचा गुणाकार व्यस्त घ्यावा। म्हणजे कसं, 32/9 ×
3/8 8/3 चा गुणाकार व्यस्त घेतलेला आहे म्हणजे थोडक्यात हे उलट गेले अंश छेदस्थानी आणि छेद अंशस्थानी म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपात हा अपूर्णांक आलेला आहे। आता तुम्ही यांचा गुणाकार करू शकता 32 × 3/9 × 8 डायरेक्ट गुणाकार करून घ्या आणि मग भाग देऊन टाका किंवा डायरेक्ट तुम्ही करू शकता 8 × 1 = 8 8 + 32 3 × 1 = 3 3 × 9 वरती उरले 4 × 1 खाली उरले 3 × 1 = 4 4 3 × 3 = 4 6 3 हे आलं आपलं उत्तर। पुन्हा एकदा व्यवस्थित पहा, समजलं नसेल तर इथून पुढे मी परत सांगतो। काही केलेलं नाहीये, अपूर्णांकाचा गुणाकार करत असताना आपण अंशाचा गुणाकार अंशस्थानी आणि छेदाचा गुणाकार छेदस्थानी करतो। जर तुम्हाला काटाकाटी व्यवस्थित लक्षात आलेली नसेल तर डायरेक्ट गुणाकार करून घ्या 3 × 6 3 × 9 × 9 = 72 आणि आत्ता याला लहान स्वरूप द्या म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात येईल। आता 96/72 अशी कोणती संख्या आहे जिच्या पाड्यात ह्या दोन्ही संख्या आहेत 24 × 3 = 72 आणि 24 × 6 = 96 4/3 पुन्हा आपण अगोदर केले तेच उत्तर आले 4/3 अशा प्रकारे तुम्ही अपूर्णांकाचा भागाकार करू शकता। पुढे स्वरूप घेता येत नसेल तर हे देखील तुमचं उत्तर बरोबर आहे। व्यवस्थित पहा किंवा त्याकरता तुम्ही अगोदर इथेच जर काटाकाटी करून लहान स्वरूप देऊन टाकलं तरी आपलं उत्तर बरोबर येऊ शकतं। मग तुमच्या लक्षात येईल, लक्षात घ्या आपण अशी काटाकाटीच का करतो, त्या लहान स्वरूपच का देतो। लक्षात घ्या अपूर्णांकामध्ये अंश आणि छेदाला जर एकाच संख्येने भागलं किंवा गुणलं तरी अपूर्णांकामध्ये फरक पडत नाही। पुन्हा एकदा पहा, अपूर्णांकामध्ये अंश व छेदाला एकाच संख्येने भागले किंवा गुणले तरी अपूर्णांकाची किंमत बदलत नाही किंवा अपूर्णांकाला काही फरक पडत नाही। समजा 32 जर मी 8 भागलं गुणिले 3 तसेच ठेवले आणि खाली 8 देखील 8 भागलं, बघा इथे 8 भागले खाली पण 8 भागले, एका वेळेस अंश आणि छेदाला भागले म्हणजे काही फरक पडणार नाहीये, अपूर्णांकाची किंमत आहेच ती राहणार आहे। मग 8 × 32 वरती 4 येतात गुणिले 3 आणि खाली 9 × 8 / 8 उत्तर येते 1 4 × 3 = 12 9 × 1 = 9 आता पुन्हा ह्या 12 मी 3 भागतो आणि 9 देखील 3 भागतो, एकाच वेळेस अंशाला आणि छेदाला एका संख्येने भागलं तर फरक पडत नाही, म्हणून 4 × 3 3 × 12 3 × 9 4/3 हे आपलं उत्तर आलेलं आहे। अशा प्रकारे आपण अपूर्णांकाचा भागाकार करू शकतो। काही अडचण असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये कळवा।